पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवारांची मोर्चेबांधणी. शरद पवार 20 जागांवर युवकांना संधी देणार. मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात. पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा राज्य दौरा, तर नेमलेल्या निरीक्षकांचा पुणे जिल्हा दौरा. सुपारीबादचा मोठा अर्थ निघतो, त्यामुळे कार्यकर्त्यांना संताप येणं स्वाभाविक. बच्चू कडूंची मनसे मिटकरी वादावर प्रतिक्रिया. येत्या 2 ते 3 दिवसात लय मोठा पर्दाफाश करणार मनोज जरांगेंचा प्रवीण दरेकरांना इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसचा हक्कभंग. अनुराग ठाकूरांच्या भाषणातनं वगळलेला भाग मोदींनी ट्विट केल्यानं काँग्रेस आक्रमक. महाराष्ट्राची जनता आता तुम्हाला सोडणार नाही, भाजप आरेला कार्य करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. चित्राबाग सुपारीबाज नेत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा निशाणा. चिखलफेक थांबवा, महिलांच्या हक्कांसाठी एकत्र या असाही सल्ला. गेल्या 2.5 वर्षात राज्यात जे उद्योग आणले त्याची श्वेतपत्रिका काढू. आचारसंहितेच्या 15 दिवस आधी श्वेतपत्रिका काढून जनतेला हिशेब देऊ. उदय सामंत यांचं महत्वाचं विधान. लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतून भरलेले फॉर्म रद्द करण्याची प्रशासनाची नोटीस. बुलढाण्यात मनसे आक्रमक. धाराशिवमध्ये शिंदे गटाचा भाजपला धक्का. ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. कोल्हापूर पुणे टोलवरून काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं काम सुरू असताना टोल घेऊ नका. सतेज पाटलांची मागणी. 3 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा. राज्य सरकारच्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. समितीमार्फत सादर केला जाणारा आरक्षणाबाबतचा अहवाल आता विधानसभेनंतरच. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ. एका रात्रीत नदीचं पाणी धोका पातळीवर. मटण मार्केटपर्यंत नदीचं पाणी. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात 150 जण ठार. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता. मृतांचा आकडा वाढण्याची भीती.